पहिले आहे ना बघू आणि त्यांच्याकडे श्री गणेश बिरवाडीचा प्रतिनिधी एक श्री गणेश बिरवाडी राणा बोर शेती चिंतामणी खातिवली आणि पप्पू दसई यांचा एक एक प्रतिनिधी पाठवा. पंच सामना सुरू करा. तर सामना आपल्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या श्री गणेश बिरवाडी तुमचा एक प्रतिनिधी पाठवा. राणा बोर शेती तुमचा एक प्रतिनिधी पाठवा. चिंतामणी खातिवली तर सामना सुरू होतोय. खातिवली वर्सेस आपण पाहतोय पप्पू इलेव्हन धसई या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. हरिओम मित्रमंडळ, शहापूर धर्मवीर चषक 2020 ही शानदार आयोजन नियोजन आदरणीय सन्माननीय विजयजी भगत यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा 19 वर्ष सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. आमचे तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेत आहेत प्रेक्षक वर्ग, आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग. तर शहापूर नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष माननीय श्री सुभाषजी विशेसाहेब यांच्याकडून 400 रुपये व एक टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. शांत चित्ताने मात्र प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सामना क्रमांक आपण पाहतो, दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आहे. खातिवली वर्सेस पाहायला मिळतोय. पप्पू इलेव्हन दसई गेल्या मॅच मध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती मुस्सा या फलंदाजाने. अख्तर मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वर येतोय. दोन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिंतामणी खातिवली वर्सेस पप्पू इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धसई अप्रतिम आयोजन नियोजन नेत्रदीपक असं डोळ्याचं पारणं फिटेल असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचं. आजचा पहिला दिवस 3 ते 11 असा हा क्रिकेटचा रणसंग्राम. प्रत्येक प्रेक्षकाला मात्र चला घाई करा जरा प्लीज. किरण आणि राजा हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने सज्ज होत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते मात्र जोडले गेले त्यांचं मनपूर्वक हृदयापासून खूप खूप धन्यवाद. हरिओम मित्रमंडळ शहापूर धर्मवीर चषक आयोजकांच्या वतीने त्यांचं धन्यवाद व्यक्त करतोय. किरण आणि राजा हे दोन फलंदाज बिनीची जोडी आघाडीची जोडी म्हणून ज्यांची पाहायला मिळते ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तर अख्तर ओपनिंग बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक तेज तर्रार गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी माहिर असलेला अख्तर आपल्याला पाहायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. तर पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. सुरुवात होते, ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत होता तिथपर्यंत पोहोचत नाहीये. क्षेत्ररक्षक लेखबाईचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 या धावसंख्येवर अक्युरेट पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच एक गुड न्यूज आले ती म्हणजे विजयी संघाला बाय मिळाले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विजयी संघाला बाय मिळाली आहे. यानंतरचा होणारा सामना श्री गणेश बिरवाडी वर्सेस राणा बोर शेती. तर चेंडू क्रमांक दुसरा घेऊन येईल. पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय पावप्लेचं बंधन आहे. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट यावेळेला मात्र चेंडूला फक्त पुश केला जातोय. चेंडू निघून जाईल स्वीपर कव्हर मध्ये. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू मात्र या वेळेला जणू काही 4 धावांची मोहर उमटवली त्या चेंडूवर. 4 धावा येत आहेत. गुड इंटेलिजन्स स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तुमचं टॅलेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ती गुणवत्ता मात्र या ठिकाणी सादर करताना राजा हा फलंदाज पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला येऊन दिलं, चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला, बॅटचं ब्लेड ओपन केलं, इंटू द गॅप मध्ये चेंडूला फक्त या ठिकाणी खेळला गेला आणि सरळ चेंडू आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं चेंडू मात्र या ठिकाणी थांबत नाहीये. चेंडू वेगाने निघून जातोय. 4 धावांकरता वेलकम बाउंड्री.
तर टॉस या ठिकाणी केला जातोय. आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये, एका साईडला भूर शेती संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर श्री गणेश बिरवाडी हे दोन संघ ऑफ साईडला असून एक पद्धतीने चेंडूला चिप शॉट ज्याला म्हटलं जाईल एकदा वर्जित केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला जो खातिवली हा संघ आपण पाहू शकाल, धावांची गती 6 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चांगला ऑर्गनायझेशन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचा परिपूर्ण प्रत्यय या ठिकाणी देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा. ऑफ साईड ला इनफील्डच्या वरून क्लास टेक्निकली साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. तंत्र शुद्ध फटका कसा असावा, 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा मात्र आपण पाहू शकाल हा स्लोक चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. वॉट अ बॅटिंग अप्रतिम चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते दोन संघांमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ती एकंदरीत 10 धावा. 10 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आपण पाहतोय चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकाल आणि धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते ते एकंदरीत 10 धावा. अख्तर तेज तर्रार या वेळेला गोलंदाजी करण्याचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 10 धावा. स्पर्धेला धनेश किरकिरे, सागर पाटील यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात कॉमेंट बॉक्स मध्ये, त्यांचं खूप खूप धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 11 धावा. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी अख्तर, पॉवर प्ले मध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पाहतोय हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित ही स्पर्धा, धर्मवीर चषक 2020 हे शानदार आयोजन नियोजन, ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 19 वर्ष सातत्याने अव्याहतपणे ही स्पर्धा आपण पाहू शकाल. बिरवाडी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बिरवाडी ऑन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा, एक चांगली सरासरी वेंटन केली जाते किरण आणि एका साईडला राजा हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. खातिवली या संघाकडून खेळत असताना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवर येताना गोलंदाज पाहायला मिळतोय कार्तिक आपल्या गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र बॅटचं एज घेऊन चेंडू शॉटला निघून जातोय, शॉर्ट लेगला. मुस्सा मात्र चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी निर्धावच्या स्वरूपात कार्तिक आर्म ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळतोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. रिदम चांगला आहे, रनवे चांगला आहे आणि त्यानंतर ग्रीप मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या प्रकारचं. कार्तिक गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स सेंड करून पप्पू 11 धसई वर्सेस आपल्याला पाहायला मिळते दोन संघांमध्ये हा सामना. कसा इथला चिंतामणी खातिवली यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता व्यवस्थित. चेंडूला मात्र एम एस धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये मात्र चेंडूला वळवलं गेले तेवढं चांगलं. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून मात्र फेकी केली जाते. गुड फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते. चिंतामणी खातिवली या संघाची स्थिती 13 धावा. 13 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला सरळ बॅटने खेळला जातोय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देण्यासाठी चेंडू मात्र यावेळेला 1 बाउन्स ओव्हर द रोप. सर्वात चांगली सेफ जागा कोणती असेल तर स्ट्रेट ड्राईव्ह आणि व्ही फॅक्टर मध्ये खेळण्याचा आनंद वेगळाच असतो कारण सरळ बॅटने जेवढ्या धावा येतील तेवढ्या आडव्या पट्ट्याने क्वचित आणि कदाचितच धावा येऊ शकतील आणि त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी राजा फलंदाज देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅकगेनर पासून बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा या फलकावर 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय.
टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टाइमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चार गोष्टींचा अवलंब या ठिकाणी केला जातोय गोलंदाज फलंदाजाच्या माध्यमातून। मिस्टर राजा अनुभवाचा मात्र नक्कीच शिदोरी त्याच्या पाठीमागे आहे आणि गोलंदाजाचा खरफूस समाचार या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळतोय। चला वेळ दौडू नका, वेळ कोणाचा गुलाम नाहीये मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये। कारण जसं म्हटलं जातं 365 दिवसांची किंमत जर विचारायची झाली तर त्या नापास झालेल्या शालेय विद्यार्थ्याला विचारा 365 दिवसांची किंमत काय आहे। एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकले त्या ट्रेन चुकलेल्या व्यक्तीला विचारा की एका मिनिटाची किंमत काय आहे। एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याचा नुकताच अपघातातून तो वाचता वाचता राहिलाय त्या व्यक्तीला विचारा एका सेकंदाची किंमत काय आहे। आणि एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ऑलिम्पिकमध्ये स्पर्धकाने भाग घेतला आणि त्याला सुवर्ण पदकऐवजी रजत पदक मिळालंय त्या व्यक्तीला विचारा, मात्र त्या स्पर्धकाला विचारा एका मिली सेकंदाची किंमत काय आहे। यावेळेला गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। राजा याच्या खेळीला पूर्ण विराम, राजा नावाचं वादळ मात्र घोंगावलं गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये। गुड कॅच, फलंदाज बाद होतोय, रणनीती आखली जाते। राजा यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हिलियन, धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते 17 धावा, कारण या खेळामध्ये वेळ खूप महत्वाची आहे। चार चेंडूंचा खेळ झाला कार्तिक याच्या हातखंडामधून, दुसरं षटक हे प्रगती पथावर आहे आणि धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते 17 धावा, 17 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत। नवीन फलंदाज या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर भाऊ उजव्या हाताने। कार्तिक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतोय। इट इज नो नेव्हर लेट टू मेंट, चला घाई करा जरा प्लीज, प्रत्येक चेंडूला मात्र आपण टीम मीटिंग करू नका। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा, 17 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत। यावेळेला मात्र ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता मला वाटतंय किरण या फलंदाजाने फक्त 2 धावा। अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय परंतु पंचांचा निर्णय। डायरेक्ट बॉल पडला तर 6 आहे। सहा धावा अग्रे होत आहेत त्या ठिकाणी खेळाडू सुद्धा। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ते एकंदरीत 23 धावा, 23 रन, 5 चेंडूंचा खेळ झालाय किरण, सुपर बॅटिंग। किरण याच्या बॅट मधून धावा मात्र खोऱ्याने वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते। किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटिंग स्टान्स वर, सामना करेल तो कार्तिक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरा आहे, पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वर, चेंडूची चाचपणी केली जाते। राईट मोर्त विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 11 धावा आल्या आणि तदनंतर या ठिकाणी पाहायला मिळतात 12 धावा, आतापर्यंत 5 चेंडूंमागे खर्च करतोय कार्तिक हा गोलंदाज, पुन्हा एकदा सज्ज। यावेळेला करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू मात्र निघून जाईल या ठिकाणी 1 बाउन्स चौकार। किरणला माहिती आहे की हवेच्या अगेन्स्ट मात्र रिस्क घेतली तर कदाचित आपल्याला ते महाग ठरेल आणि त्याकरता मात्र जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा आणि चौकारांचा मारा हा मात्र पाहायला मिळतो। आणि फलंदाज चतुर असतात की हवेचा झोत पाहत आहे। धावांची गती स्कोरबोर्ड वर 27 धावा, 27 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत। प्रथम फलंदाजी करताना चिंतामणी खातिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ शक्तिशाली आहेत, दोन्ही संघांना मात्र एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत, चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत आहेत। आणि षटक क्रमांक 2 कंप्लीट होत असताना 13.50 सरासरीने 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। गोलंदाज निर्जा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाजी मार्क वर येतोय, उपस्थित असलेले आमच्यावर आमच्या व्यासपीठावर सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत। धर्मवीर चषक 2020 मध्ये आलेले आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग सुज्ञ आणि क्रीडा समीक्षक म्हणून ज्यांची ओळख जाणकार प्रेक्षक वर्ग आहेत या शहापूरच्या मैदानात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 27, तिसरं षटक प्रारंभ होतोय।
या वेळेला मात्र ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग जरूर केलाय. चेंडू हवेत आणि या वेळेला यस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाऊ याच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. निराश मनाने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल, तग लावून राहण्याचा प्रयत्न केला नाही. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज फसतोय. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर राहतील तेव्हा धावा या ऑटोमॅटिक येतील. त्यासाठी मात्र तुम्हाला टेक्निकली साऊंड सिस्टम मात्र तंत्रशुद्ध फटके खेळावे लागतील, अद्यावत करावे लागतील. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत आपण पाहू शकाल. 27 धावा. निर्जा मात्र एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. जसं फलंदाजीमध्ये भागीदारी होते तशीच गोलंदाजांमध्ये सुद्धा भागीदारी होणं आताच्या काळामध्ये खूप कठीण झालंय. आणि तेच या ठिकाणी निर्जा मात्र या ठिकाणी दर्शवत असताना ती माझ्याकडे ॲबिलिटी आहे, परंतु किरण सारखा एक पोटेन्शियल ज्याच्याकडे आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, स्वतःला सावरतोय, संघाला सावरतोय, डावाला सावरतोय आणि धावांचा आकार मात्र वाढवताना पाहायला मिळतोय. 27 धावा चिंतामणी खातेवली या संघाच्या. अप्रतिम जागा बनून खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखतोय. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी दर्शवत असताना यॉर्कर टाइपचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्वचित आणि कदाचित गोलंदाजांकडून अशा प्रकारचे चेंडू पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला परफेक्ट यॉर्कर एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव स्कोरबोर्डवर 27 धावा, 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत निर्जा या गोलंदाजाने. अचूक टप्प्यावर लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करतो. कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा असावी लागते. यावेळेला जागा बनवली, रूम दिला इनफील्डच्या वरून. चेंडू मात्र या ठिकाणी वन बाउन्स. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. इझिली डन होत आहेत 2 धावा. आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 29 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर निर्जा आपल्या गोलंदाजी मार्कवर येत असताना चेंडू क्रमांक 4 घेऊन येईल. धावसंख्या 29 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 29 रन. आज 3 फेब्रुवारीचा दिवस. आजपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाले. ऑफ साईडला खेळायचं होतं परंतु ऑन साईडला मिस टायमिंग झालाय. चेंडू निघून जातोय सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. एकेरीवर समाधान व्यक्त करत असताना संघाची धावसंख्या 30 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा या फलकावर. चिंतामणी खातिवली या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. लेफ्ट हँडेड आणि राईट हँड असल्या कारणाने आपण पाहू शकाल उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक. बॅटची एज आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. आणि फलंदाज शुभम या वेळेला पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. आजचा दिवस 3 फेब्रुवारीचा दिवस खूप सुवर्ण हस्ताक्षरामध्ये लिहिला. 4th वर्ल्ड कप अंडर 19 मात्र भारतीय संघाकडून पाहायला मिळाला तो 2018 आणि शुभमन गिल प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून ओळखला गेला. अप्रतिम जबरदस्त ती मात्र खेळी पाहायला मिळाली. 101 धावांची खेळी मात्र पाहायला मिळाली होती. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 30 धावा झालेल्या आहेत चिंतामणी खातिवली या संघाच्या. 3 फेब्रुवारीचा दिवस ती मॅच होती. 1204 क्रमांकाची मॅच पाहायला मिळाली अंडर 19. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत आपण पाहतोय. 30 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत 5. निर्जा एक चांगल्या प्रकारची गोलंदाज आता होतो. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि विश्वासाला सार्थ कामगिरी करतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला जातोय. सुरेख साऊंड सिस्टीम पाहायला मिळाली. अत्तर मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल मात्र 16 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या जात आहेत. 4 धावा खर्च केल्या जात आहेत तिसऱ्या षटकामध्ये. 2 गडी बाद केलेत. अप्रतिम कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. गुड बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय निर्जा. गोलंदाज चेतन 4th षटक हाताळण्यासाठी कॅप उतरवतोय. पंचांकडे देईल याचा अर्थ मात्र त्याच्या आता चेंडू सुपूर्द केला जाईल. चला घाई करा जरा.
चेतन आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय, षटक क्रमांक चौथं घेऊन येईल. आतापर्यंत तीन षटकांचा खेळ झाला आणि 31 धावा 10.33 चा करंट रन रेट. चिंतामणी खातिवली या संघ मात्र या ठिकाणी मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिली तर एक कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा घेतला जातोय, शॉट मिड ऑफ घेतला जातोय, लॉंग ऑफ पाहायला मिळतोय, लॉंग ऑन वाईडिश घेतला जातोय, मिड ऑन आपण पाहतोय, डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तर शॉर्ट एक्स्ट्राचा खेळाडू या ठिकाणी स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट मध्ये घेतला जातोय. सिली मिड ऑन चेतन एक रणनीती 31 धावा 31 रन तीन षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली, 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. यावेळेला मात्र ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडूला मात्र फेकून देतोय मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावा, क्या बात आहे, मॅगनिफिसंट टायमिंग. नवनाथ याचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांकरता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 37, प्रेक्षकाने झेल टिपला असेल तर आपण यायचंय. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय शहापूर नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष माननीय श्री सुभाष विशेसाहेब यांच्याकडून 400 रुपये व एक टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल त्या आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गाला. सुभाष जी विशेसाहेब यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय 400 रुपये रोख रक्कम. त्यांचं गाडी भाडं नाश्ता पाणी कसं सोडवायचं हे मात्र ते जाणतायत. भरपूर लांबून लांबून प्रेक्षक वर्ग आलेत. यावेळेला आपण पाहतोय सुरेख चेंडू मात्र हाताळला गेलाय चेतनेच्या माध्यमातून. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावांची गती 37 धावा. यावेळेला ऑफ साईडला मात्र निर्जाला तिथे बोलवलं, प्लान आखला आणि चांगल्या प्रकारचा हा झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय निर्जाच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 37 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 37 रन. चिंतामणी खातिवली या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेतन आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, क्या बात आहे चेतन, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 37 37 धावा या फलकावर. मुस्सा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की फेकण्याचा जरूर हुडकावणी देण्याचा प्रयत्न केला. पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय तो किरण याच्या. किरणला मात्र स्ट्राईक इनकडे आणायचं हेच ध्येय मात्र या ठिकाणी बाळगलं गेलंय. परंतु आतापर्यंत किरणला मात्र स्ट्राईक मिळत नाहीये. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावांची गती 37 37 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहिला पुलचा फटका मात्र या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु उल्टार्थी झेल मात्र या ठिकाणी 14-15 पावलांचा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. रनअप घेऊन उल्टार्थी झेल टिपणं खूप कठीण असतं, परंतु या ठिकाणी सोपं करून दाखवलंय. गुड फिल्डिंग, गुड कॅच ऑफ क्वालिटी. 5 चेंडूंचा आतापर्यंत चेतनेच्या हातकणामधून खेळ झालाय. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत, विलक्षण कामगिरी करतोय तो चेतन. आपल्या गोलंदाजीवर परिपूर्ण विश्वास आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, संकेत या ठिकाणी बाद झालेत. गणेश या ठिकाणी नवीन फलंदाज ऑन द क्रीज शेवटचा चेंडू घेऊन येईल. आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 37 धावा पाहायला मिळत आहेत. फक्त म्हणून चालणार नाहीये, नाण्याची एक बाजू पडताळून चालत नाही तर नाण्याच्या दुसऱ्या बाजू सुद्धा पडताळणं खूप गरजेची गोष्ट असते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहिलंय. पुन्हा एकदा चेतन आपल्या गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. सामना करेल तो किरण हा फलंदाज. यावेळेला मात्र स्विची डेव्हिड वॉर्नर यान मॉर्गन कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र फेकून दिलंय 6 धावांकरता.
सहा धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यस इट इज अ 6 रन आणि धाव संख्या तब्बल 43 धावा. लक्ष्य त्रेचाळीस धावा या फलकावर पाहायला मिळतात. चव्वेचाळीस धावांचं लक्ष्य हे समोर असेल. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पप्पू इलेव्हन धसई कमालीची फलंदाजी किरण याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्रेचाळीस धावा फलकावर, चव्वेचाळीस धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. तर 43 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावांचं लक्ष्य. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा पडताळणं खूप गरजेची गोष्ट आहे. पप्पू इलेव्हन धसई या संघाला विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य. दोन फलंदाजांच्या आतमध्ये लगेच आपण मार्गस्थ व्हायचंय. वेळ न दवडताना प्लीज डोंट वेस्ट द टाइम. अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. चला दोन फलंदाज घाई करा जरा. 46 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. आस्किंग रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 11 ची सरासरी मात्र प्रत्येक षटका मागे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मुस्सा एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एका साईडला मिस्टर सूरज. मुस्सा अँड सूरज हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरज त्या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंड कडे तर मुस्सा मात्र चेंडूची चाचपणी करतोय. 46 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. अप्रतिम आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा आपण पाहू शकाल. जसं पावसाची मात्र चातक पक्षी मात्र जसं वाट पाहतो तसंच धर्मवीर चषकाची मात्र या ठिकाणी खेळाडू वाट पाहत असतात आणि तो दिवस आज उजाडलाय. तो 3 फेब्रुवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 3 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी असा क्रिकेटचा रणसंग्राम. शेवटच्या 2 दिवसात खुला गट मोठमोठे टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार या स्पर्धेला मात्र वळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि एक पर्वणी असेल ती क्रिकेट शौकीनांसाठी. पहिलं षटक हाताळण्यासाठी किरण एक अष्टपैलू खेळाडू. आज डबल ए चा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय जिथे अभी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभी प्रोप्रायटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जफर पटेल यांच्या माध्यमातून डबल ए चा ब्रँड आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी किरण गोलंदाजी मार्क वर येतोय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चव्वेचाळीस धावांचं लक्ष्य समोर असेल. 44 रन्स टू विन. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर किरण राईट ओवर द विकेट. यावेळेला मात्र स्लॉग स्विफ्टचा फटका पाहायला मिळतोय. ऑन साइड ला चेंडूला फेकून देतोय. एज अ स्विफ्ट एज एन एरो बाणासारखा वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि अगदी डीप मिड विकेटच्या मध्ये 6 धावांकरता नाईस टायमिंग. फॅब्युलस शॉट. 6 धावा.
पहिला षटक यावेळी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात पाहायला मिळते. मुस्सा यासाठीच विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, टिट फॉर टॅट जशास तसे रोकटोक उत्तर देण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. किरण पुन्हा एकदा थोडस प्रेशराइज जरूर झालाय, परंतु अनेक दबावाखाली मात्र सामने आपल्या कलात्मक गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने विजय करून दिलेत. यावेळेला पाहिलं चेंडूचा टप्पा मात्र अचूक न पाहायला मिळाला नाही आणि पंच मात्र वाईटचा इशारा करताना पाहायला मिळतात. एक चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. क्लास शॉट पाहायला मिळाला. यावेळेला करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल, पाहायचा झेल होईल का, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय आणि मुस्सा याला मात्र जीवदान मिळतंय. पाहायचं या जीवदानाचं संधीचं सोनं कितपर्यंत मात्र या ठिकाणी करेल तो मुस्सा हा फलंदाज. पप्पू इलेव्हन धसई संघ जाऊन पोचतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या धावसंख्येवर. अप्रतिम आयोजन नियोजन भगवमय असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. फ्लॅग लहरले जात आहेत भगव्या कलरचे आपण पाहतोय. हे आनबान शान आहे, प्रतीक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र स्विच हिट केला जातोय. क्लीन स्विच हिट कसा असावा या मॉर्गन कॉपीबुक स्टाईल मध्ये 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ टायमिंग. जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा आणि हेच मात्र या ठिकाणी वाक्य म्हणावं असं वाटेल. 6 धावा येत असताना धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते. पप्पू इलेव्हन धसई या संघाची 15 या धावसंख्येवर. व्हॉट अ बॅटिंग स्टाईल. पुन्हा एकदा इन टू द कॅप मध्ये क्लास ड्राईव्ह सुप ऑफ मॅथ्यू हेडनची आठवण आली. या स्ट्रोकला जबरदस्त या ठिकाणी इंटू द गॅप मध्ये खेळला आणि चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय 4 धावांकरता. स्टेप आउट झाला, बॅटचं ब्लेड ओपन केलं, बॅटचं एलिव्हेशन सुप ऑफ ला जेव्हा पाहायला मिळालं आणि कव्हर ड्राईव्ह कसं खेळायचं याचं मुख्य उदाहरण ताजं उदाहरण देतोय तो मुस्सा हा फलंदाज. मुस्सा नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 19-29 धावा पप्पू इलेव्हन धसई या संघाची. यावेळेला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो होता ऑफ साईडला, परंतु चेंडू मात्र निघून जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला मिळतोय. एकदा वेत असताना टाळ्यांचा गजर होतोय ड्रेसिंग रूम मधून मुस्सा याच्यासाठी आणि खास करून चेंडू. चेंडू जर आपण पाहिले तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 20 धावा तब्बल फलकावर पाहायला मिळत आहेत. ताबडतोड फलंदाजी आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी कशी करावायची याचं परिपूर्ण भान असलेला खेळाडू मिस्टर मुस्सा आपल्याला पाहायला मिळतोय. टेक्निकली साऊंड सिस्टम आहेत, पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज जरूर लागतोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी सूरजच्या बॅट मधून 2 धावा येतात आणि संघाला पोहोचवतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत 22 या धावसंख्येवर 22 रन तब्बल फलकावर पाहायला मिळतात. 44 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये त्या धावांचा मात्र या ठिकाणी अर्धा पल्ला पार केला गेलाय. पहिले षटक आपण पाहिलं, धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर 1 धावा आणि 6व्या चेंडूवर 2 धावा येत असताना पॉवर प्ले मध्ये मात्र प्रतिबिंब आणि अधिराज्य जे मात्र उमटवलंय ते आपल्याला पाहायला मिळतंय मुस्सा याच्या बॅट मधून. चला घाई करा जरा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 22, 22 धावा या फलकावर. पप्पू इलेव्हन धसई वर्सेस आपण पाहतोय चिंतामणी खातिवली. या दोन संघांमध्ये कडवी लढत कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होतोय. 31 जानेवारीला आपण पाहिला सिनेमा चित्रपट ग्रहात प्रवास हा मात्र चित्रपट रिलीज झाला मराठी. शशांक उदापूरकर यांचा मात्र निर्माते आपल्याला पाहायला मिळाले. पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ हे दोन मात्र अभिनय करण्यामध्ये माहिर आपल्याला पाहायला मिळतात. खूप वेळेनंतर मात्र एकत्रित येत असताना पाहायला मिळाले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 धावा 22 रन. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चिप शॉट आणि चेंडू मात्र बिट करून निघून जातोय क्षेत्र रक्षकाला 4 धावन करता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 धावा 26 रन. विजयासाठी 18 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर येतोय नवनाथ.
खेळण्याचा प्रयत्न इनफील्डच्या वरून चेंडू निघून जातोय नो मॅन लँड मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र या वेळेला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून फेकी करेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावा लागेल आणि संघ जाऊन पोहोचतोय पप्पू इलेव्हन धसई हा संघ जर आपण पाहिला तर 27 धावांवर मात्र जाऊन पोहोचतोय 27 चा आकडा 27 नोव्हेंबर 2015 गुलाबी चेंडू मात्र पहिला चेंडू यूज केला ऑकलंडच्या मैदानात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ मात्र आमने सामने आले स्टीव्हन स्मिथ अँड ब्रँडन मॅक्युलम यांनी पहिला मात्र पिंक चेंडू खेळला यावेळेला ऑफ साईडला लॉफ्ट केला जातोय चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलंय 6 धावांकरता स्टँड अँड डिलिव्हर शॉट 6 धावा येतात आणि धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते 33 धावा 33 रन विजयासाठी 11 धावांचं लक्ष असेल 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर नवनाथ ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या वेळेला वेगळ्या शैलीमध्ये खेळला गेला आणि चेंडू मात्र या ठिकाणी 1 धावेसाठी फक्त आपल्याला पाहायला मिळतोय 1 धाव येत असताना सुरेजच्या बॅट मधून संघाला घेऊन जातोय फलकावर 34 धावा 10 धावांचं लक्ष समोर असेल मुस्सा आणि सूरज पिनीची आघाडीची जोडी कशी असावी सलामीवीर कसे असावेत याचा प्रत्यय या ठिकाणी देत असताना सादर करतात खेळ मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवर जणू काही मुस्सा याच्या खेळपट्टी प्रेमात पडले असं दृश्य पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये आणि त्या गॅप मधून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कम बॅक करतोय गोलंदाज धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते 34 या धावसंख्येवर 34 रन विजयासाठी 10 धावांचं लक्ष हे समोर आहे चेंडू आहे तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडू मध्ये 10 धावा पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडू 2 हाताळले डॉट चेंडू आले 12 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष हे समोर असेल पप्पू इलेव्हन धसई या संघाच्या समोर शांत माइंडेड ने मात्र गोलंदाजी केली जरी चौकार षटकार आले तरी सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचे यावेळेला 2 चेंडू हाताळले गेले ते नवना त्याच्या माध्यमातून 12 चेंडू आहेत आणि 10 धावांचं लक्ष चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा पक्की करायची असेल तर तुमची गुणवत्ता सिद्ध करणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण हे युग आहे ते स्पर्धेचं युग म्हणून ओळखलं जातं कॉम्पिटिशन खूप वाढलंय प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो आणि त्यासाठी मात्र तुमची गुणवत्ता ही खूप नाव लौकिक घेऊन जाते धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते 34 12 चेंडू आणि 10 धावा आहेत पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी संकेत पाहायला मिळतोय यावेळेला ऑन साईडला चेंडूला फ्लिक केला जातोय कलात्मक फटका पाहायला मिळतोय चेंडू निघून जाईल 6 धावांकरता येईल का यस फ्लॅट 6 6 धावा येत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 40 धावा विजयासाठी जर आपण विचार केला तर 4 धावांचं लक्ष अवघा आता म्हणायला हरकत नाहीये संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर येतोय ओरपीच चेंडू होता आणि बॅटचं एलिव्हेशन सुरेख पद्धतीने पाहायला मिळालं यावेळेला खेळण्याचा प्रयत्न बॅटचा एज लघून चेंडू शॉटला निघून जातोय मुस्सा मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता सूरज मात्र अजूनपर्यंत सांगतायत यू वेट एक निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना शडम पुल करण्याचा प्रयत्न होता आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते एकंदरीत 40 धावा 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये 4 धावांचं लक्ष बॅटची एज लागून डिक्लरेशन झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव इन्क्लूड केली जाईल आणि एकेरीनी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 41 रन 41 धावा एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते विजयासाठी 3 धावांचं लक्ष पप्पू इलेव्हन धसई संघ मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयाच्या दिशेचं या ठिकाणी आपण पाहतोय सुगंध दरवळताना पुन्हा एकदा मुस्सा लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते ठप्प राहते स्थिर राहते चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 41 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूमध्ये 3 धावांचं लक्ष संकेत कुल माइंडेड गोलंदाजी करतोय चतुर वाणीने तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर लेंथ अँड लाईन वर जर तुम्ही भर दिली तर एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज तुम्ही बनता आणि ते संकेत दर्शवत असताना पाहायला मिळतोय
वेळा करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। पंचांकडे या ठिकाणी दाद मागतायत, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल की यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूचे सांगता होत असताना पाहायला मिळते आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते, स्थिर राहते। आता चेंडू आहेत तुमच्याकडे सात आणि सात चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात तर तीन। धर्मवीर चषक 2020 ही शानदार क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा नेत्रदीपक असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय, कारण नियोजन आयोजन फक्त म्हटलं म्हणून चालत नाही तर ते सत्यात साकारायचं असतं आणि तेच मात्र आयोजन नियोजन हे साकारले गेलं। विजयजी भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मानाचा मुजरा। या वेळेला ऑन साईडला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड खेळला जातोय, सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर बेचाळीस धावा पप्पू इलेव्हन धसई या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। सहा चेंडू आहेत आणि सहा चेंडूमध्ये दोन धावांचं लक्ष, यंदाच्या वर्षात सहा चेंडू आणि तीन धावा सुद्धा झालेले नाहीये। 125,000 स्पर्धेमध्ये रॉकी ग्रुप चषक खूप मोठ्या थाटा मार्गात पार पाडला गेला जानेवारीच्या पहिल्याच वीक मध्ये आणि ते त्या धावा मात्र सहा चेंडू मध्ये तीन धावा होऊ शकल्या नाही, त्या संघाचा प्रवास त्या ठिकाणी समाप्त झाला। मित्रमंडळ आगारवाडी आणि केळवा असे दोन संघ आमने सामने होते। सहा चेंडू आहेत आणि दोन धावांचं लक्ष, एक चांगली रणनीती या ठिकाणी आखली जाईल का पाहायचं आहे। शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज, गणेश या वेळेला ऑन साईडला क्लिक केला जातोय, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि चेंडू मात्र निघून जातोय आणि मॅच या ठिकाणी आपल्याकडे झुकवतोय तो मुस्सा हा फलंदाज। कॉंग्रॅच्युलेशन पप्पू इलेव्हन धसई अँड हार्ड लक चिंतामणी खातेवली टीम, आपण आला चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। आता होणारा सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये,